नमस्कार, मी स्वाती। स्वातीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त नाश्त्यासाठी उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। उपमा किंवा उपीट काहीही म्हटलं तरी चालेल। खूप छान होतं, मस्त मोकळं मोकळं आणि छान दाणेदार असं झालेलं आहे। चला तर मग करूयात सुरुवात। या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे। रवा आपण अगोदर भाजून घेणार आहेत। उपमा बनवण्यासाठी थोडासा जाडसरच रवा वापरायचा आहे। जाडसर रव्यामुळे छान मोकळा मोकळा होतो आणि टेस्टही खूप छान येतो। बारीक जर रवा असेल तर थोडासा चिकट होतो। रवा अगोदर असाच भाजून घ्यायचा आहे। उपीट बनवण्यासाठी तेल किंवा तूप काहीही वापरलं तरी चालेल। सुरुवातीला 1-2 मिनिट काहीही न घालता रवा असाच भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी थोडंसं तेल वापरलेलं आहे। तेल टाकल्यानंतर पुन्हा 1-3 ते 4 मिनटं असाच भाजून घ्यायचा आहे। रवा छान खरपूस भाजून घेतला की टेस्ट खूप छान येतो आणि मस्त मोकळा मोकळा होतो। जर रवा कमी भाजला गेला तर उपीट जे आहे ते चिकट होईल, त्यामुळे रवा छान भाजून घ्या मध्यमाचेवर। या ठिकाणी रवा मस्त भाजून झालेला आहे। भाजलेला रवा आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। पुन्हा याच कढईत आता फोडणीसाठी आणखी थोडंसं तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की ह्यात आपण थोडेसे शेंगदाणे तळून घेऊयात। अगोदर फक्त सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी उपमा बनवण्यासाठी थोडेसे काजू देखील वापरणार आहे। शेंगदाणे थोडे परतत आले की ह्यातच काजू देखील घालून घ्यायचे आहेत। 1-8 काजू घालून घ्या। काजू आणि शेंगदाणे दोन्हीही छान परतलं की प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच तेलात आपण फोडणी करून घेणार आहे। फोडणीसाठी 1 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत। सुरुवातीला जिरा आणि मोहरी छान परतली की ह्यात 1 बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील लगेच घालून घ्यायची आहे। कांदा आणि हिरवी मिरची सोबतच छान परतून घ्या। त्यानंतर ह्यात 1-7-8 कढीपत्त्याची पानं देखील घालायची आहेत। उपमा बनवताना तुम्ही बिना हळदीचा बनवलात तरी चालेल, छानच होतो आणि हळद घालून बनवला तर थोडासा पिवळसा रंगाचा होतो। इथे हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातलीत तरी चालेल। या ठिकाणी 1/4 चमचाभर हळद देखील मी घातलेली आहे। फोडणी छान झाली की ह्यात पुन्हा भाजलेला रवा घालून घ्यायचा आहे। रवा आपण आधीच छान भाजून घेतलेला आहे, त्यामुळे इथे फक्त फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्यात आता गरम पाणी घालायचं आहे। तर दुसऱ्या गॅसवरती मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। गरम पाण्यामुळे रवा अजिबात चिकट होत नाही आणि मस्त मोकळा असा होतो। तर 1 वाटी रवा आपण घेतला होता, 1 वाटी रव्यासाठी या ठिकाणी मी जवळजवळ 3 वाट्या पाणी गरम केलं होतं। त्यातलं अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे। रवा कितपत जाड आहे त्या अंदाजाने पाणी वापरा। रवा जर जास्त जाड असेल तर थोडंसं पाणी जास्ती लागेल। ह्यात आता तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू देखील घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण हे 1-2 मिनटं हे झाकून ठेवणार आहे। गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेणार आहे। वाफेमुळे उपमा छान मोकळा होतो आणि मस्त फोडणीचा वासही छान येतो। झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण काढून घ्यायचे। वाफ देत असताना गॅस पूर्णपणे बारीक करून ठेवा। वाफेमुळे रवा छान फुलून येतो। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असा उपमा तयार आहे। गरमागरम मस्त वाढायला घ्या, अतिशय छान झालेला आहे। गॅस बंद करून घ्या आणि गरमागरम उपमा सर्व्ह करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।